आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक देशभरात ठिकठिकाणी प्रचार करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमध्ये अमित शहा आज गया जिल्ह्यातल्या गुरुरू इथं जाहीर सभा घेणार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुशीलकुमार सिंग यांच्या समर्थनार्थ ते आज दुपारी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बिहारमध्ये होणारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची ही पहिलीच निवडणूक बैठक असेल. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जम्मू काश्मीरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या प्रचाराला देखील वेग आला आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती उत्तर नागपूरमधल्या इंदोरा इथं उद्या जाहीर सभा घेणार आहेत. दरम्यान राष्ट्रीय जनता दलानं बिहार लोकसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती आणि रोहिणी आचार्य यांचा समावेश आहे. काँग्रेसनं देखील आगामी लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.